रिझल्ट अजूनपर्यंत नाही आला? नाही, आता तर मीटिंग सुरू आहे. काही अंदाज रिझल्ट कधीपर्यंत अनाऊन्स करतील? संध्याकाळपर्यंत तर करतीलच. घाई काय आता माहित नाही काय. तुला कसली चिंता आहे? नेहमी सारखा तू तर फर्स्ट येणार. काय करायचं ठरवलं? पेपर तसे थोडेसे कठीण होते, पण अभ्यास पण केला होता. आता बघूया आता काय होतंय. काय करायचं ते अजून काय माझं ठरलं नाही. मंदिरात पण गेलो होतो, देवाला डोकं ठेवलं मी. चल आता माहित नाही काय होणार. चल जरा कॅन्टीनमध्ये. मार्ग जर चांगलं नाही पडलं ना तर घरी मला रागवतील. अरे लवकर चल, नाही तर उशीर होईल. काय करायचं काही कळत नाही बाबा. हा आहे कोण? हा आहे कोण? अरे जरा आदराने बोल. ईश्वरन साहेब जरा घाईत आहेत. कोण घाईत आहे? अरे ईश्वरन भाऊ, आपल्या कॉलेजचा मूर्ख. हा स्टुडंट आहे? मला तर वाटलं कॉलेजचा क्लर्क असेल. मी फर्स्ट इयरला आलो होतो ना, तेव्हा मलाही असंच वाटलं होतं. बरोबर आहे, इतर स्टुडंट येतात पास होऊन निघून जातात, पण ईश्वरन वाटतं की हा सनातन आहे. अरे अभ्यासाचा पेशा स्वीकारलाय त्याने. मला वाटतं इंटरचा करिक्युलम त्याला खूपच आवडलाय. कुणास ठाऊ किती वर्षांपासून ती पुस्तकं कवटाळून बसल्या उराशी. चल रिझल्ट पाहायला जाऊ ना. चल जाऊया. चल अच्छा आता मी निघते. ह राधाच्या लग्नातच भेटूया. आता इतकी घाई कसली आहे हो? कॉफी पिऊन जा ना. आज कॉलेजच्या परीक्षेचा रिझल्ट आहे ना, घरी सगळ्यांना खूपच उत्सुकता आहे. आमच्याकडे कसलीच उत्सुकता नाही. आमच्या राजकुमाराचा रिझल्ट तर मालगुडीमध्ये प्रख्यात आहे. बाबा, कदाचित मी यावेळा पास झालोय. खूप चांगला अभ्यास केला होता मी. हो नेहमीसारखाच. यांना भेटा, भारताचे सर्वात मोठे आशावादी. पण यांच्या आशेमध्ये एक जबरदस्त जिद्द आहे, नाहीतर दरवर्षी कोणताही इसम तीच परीक्षा देऊ शकतो. बाबा, मागच्या वर्षी मी फक्त लॉजिक मध्ये फेल झालो होतो. फक्त 2 मार्क कमी पडले होते. येते हो वहिनी. येते दादा. ईश्वर, हे शिक्षण भिक्षण सोडून दे आणि काही दुसरं उपयोगाचं काम कर. मला एक शेवटची संधी द्या बाबा. लाज नाही वाटत तुला? दरवर्षी तेच सांगतोस. बाया, तू कॉलेजला जाऊन आपल्या मित्रांसोबत आपल्या निकालाची वाट का नाही बघत? त्याची काही गरज नाहीये. जर पास झालो तर तेच घरी येऊन सांगतील ना. मागच्या वर्षी सुद्धा गेलो तो रिझल्ट बघायला. महारुद्रा पिक्चर 2 पाहिला रिझल्टच्या दिवशी मी. हा ऐकलंस तू, महारुद्रा पिक्चर, महारुद्र. दादा दादा, मला पण पिक्चर बघायला घेऊन चल ना. कशाला? कॉलेजात तर ओळखी दाखवत नाहीस. आता नेहमीप्रमाणे घरी बसून बाबांची बोलणी ऐका. सरोज, आता तो लहान राहिला नाहीये, कुठवर तू त्याची बाजू घेत राहणार? मी त्याच्या वयाचा होतो तेव्हा सगळ्या घराची जबाबदारी शिरावर घेतली होती मी. काहीही असो, पोटचं पोरेनं ते आपल्या. पोटचं पोर माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं अपयश आहे. तो मला विचारशील तर त्याचं हे कॉलेज वगैरे बंद करून स्वतःच्या पायावर उभं राहावंच लागेल. आपल्या कमजोरीचा स्वीकार करून पुरुषासारखा आयुष्याचा सामना करायला शिकलं पाहिजे त्यानं. असं पुस्तकांमध्ये तोंड खुपसून अभ्यासाचं नाटक करून नाही होते. मला पण इतका मन लावून अभ्यास करतो तू, प्रयत्न करतोच आहे ना. मी फी भरत राहायची, त्याने प्रयत्न करत राहायचे. आता जर हा फेल झाला तर मी याची फीस नाही भरणार. जर अशाच तऱ्हेने हा प्रयत्न करत राहणार असेल तर बाकीच्या 2 मुलांचं काय करू? घरात बसवून ठेवू? शांत व्हा, बघू आधी. बघूया आपण, बघूया बघूया बघूया. काय नाही,
खूप झालं, आता मी गप्प बसणार नाही. आई आज रात्री जेवायला माझी वाट बघू नकोस. हॉटेलमध्ये काहीतरी खाऊन घेईन. पॅलेस टॉकीजला जातोय मी. देवा नारायणा, यावेळी तरी मी पास होईल की नाही, नाहीतर मी. ईश्वरन, रिझल्ट बघायला जाऊया का? चल ना. तुम्ही वा पुढे. तुझा नंबर काय? 567. ए खोटं नको बोलूस, हॉल तिकीट दाखव. 501. 501? माझा 105 आहे. अच्छा, चल रिझल्ट बघूया. तुम्ही चला, मी येतोच. मला एक महत्वाचं काम आहे. काय काम आहे? पॅलेस टॉकीज. पिऊनला लाच देऊन निकाल आधीच पाहिलायस का? हो, नाहीतर पिक्चर बघायला गेलो असतो मी. जा जा. ईश्वर साहेब, या या. तुमच्या परीक्षेच्या निकालाचं काही कळलं का? कुठचा निकाल? यावर्षी परीक्षाच दिली नाही मी. का? मागच्या वेळी तुम्ही भेटला तेव्हा परीक्षेची फीस भरायला चालला होता ना? ते तुमच्या स्मरणशक्तीची कमाल आहे. मी इंटरमिजिएट पास झालोय. अरे तुम्ही तळाक देऊ हुशार निघाला. आता पुढे काय करणार आहात? शिकणार, खूप शिकणार. बस शिका शिका, पण खाण्याच्या मेजवानी वेळी मला विसरू नका. अच्छा तर मी निघतो, महत्वाचं काम आहे. अच्छा. नको ना ग, काय का तुम्ही? अच्छा राजकुमार. यमुना. अच्छा राजकुमार. धन्य अहो भाग्य माझं की आपण अगदी सुखरूप परतलात. आपल्या विजयश्रीची वार्ता ऐकून खूप आनंद झालाय मला. मलाच काय, सगळी राजधानी आपल्या स्वागताला सज्ज आहे. पण आपण युद्धावरून परत कधी आलात? आताच राजकुमारी, तुला पाहिल्याशिवाय राहवलं नाही म्हणून सैन्याला मागे टाकून सरळ इकडे निघून आलो तुझ्या पाशी. माझ्या परतण्याच्या बाबतीत तुला शंका तर नव्हती ना? कदापि नाही. पण आपल्याला शीघ्रतेने राजमहालात पोहोचायला हवं. महाराज आणि सगळे मंत्री आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. असं तर मग आज्ञा घ्यावीच लागेल. मी सज्जा मधून आपल्यावर फुलांचा वर्षाव करीन. नशीब चांगलं आहे या राजकुमारांचं. होशियार, या युद्धाचे विजेता राजकुमार सोमदत्त आगमन करीत आहेत. ओ पुत्रा, मोठ्या कुशलतेने तू हे युद्ध जिंकला आहेस. आमचं जीवन सार्थकी लागलंय तुझ्यासारख्या पुत्र लाभल्यामुळे. तुझ्या सैन्यालाही तुझा गर्व वाटतो. विजय तर या बहादूर लोकांचा आहे महाराज. मी तर केवळ आपल्या आशीर्वादाने आपल्या आज्ञेचं पालन केलं आहे. तुझी नम्रता,
तुझा विनयच तुझं सर्वात मोठं धन आहे पुत्रा, हे कधीही हरवू नकोस. जोपर्यंत आपले आदर्श, आशीर्वाद आणि किमती सल्ले माझ्यापाशी आहेत, मला हे हरण्याची काही चिंता नाही. विजयी भव पुत्रा, विजयी भव. आता जा, आम्ही विश्रांती घेऊ इच्छितो. महामंत्री, आमचा घोडा मागवा. राजकुमार सोमदत्तचा घोडा. महामंत्री, या युद्धासाठी घोड्यांची व्यवस्था कोणी केली होती? का सरकार, घोड्यांना निवडण्याचं काम नीटपणे झालं नाही. माहितीये तुम्हाला, याच्यामुळे आपण लढाई हरू शकलो असतो. चुकीसाठी क्षमा करावी सरकार. हा, आणि लक्षात ठेवा, पुन्हा अशी चूक होता कामा नये. मला वाटत नाही की ही गोष्ट महाराजांच्या कानावर घालावी, पण अपराध्याला शिक्षा नक्कीच होईल. हो सरकार. आमचा घोडा तयार आहे? तयार आहे सरकार. काय झालं, घाबरतोस थंड पाण्याला? ही वेळ घाबरण्याची नाही. आमची राजकुमारी आणि आमचा स्वर्ग वाट पाहतोय पल्ल्याड. हा हा हे हे नाहीतर फर्स्ट क्लास मिळायची काहीच आशा नाही. ए मणी, इथे येऊन बस ना. ए तू पास झालास? मी पास झालो. तू इथे? मीच नाही, असं वाटतं अर्धा कॉलेज इथेच लोटलंय. जो पास झालाय तो आत आहे. जय 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 जय. कॉन्ग्रॅच्युलेशन. असं ऐकलंय तू फर्स्ट क्लास मध्ये पास झालायस? सेकंड क्लास तेच खूप आहे. सोमूचं काय झालं, पास झालाय तो? हो, नशीब आपलं. नाहीतर? नाहीतर काय? नाहीतर त्याने आपला जीव घेतला असता. अरे मागच्या वर्षी फेल झाला होता ना. ए तुला लॉजिक मध्ये किती मिळाले? 75. 75? मला तर फक्त 40 मिळाले. काही हरकत नाही, बीए तर एकत्रच करूया. आता माहित नाही बीए साठी किती अभ्यास करावा लागेल आपल्याला. मला जगण्याचा काहीही अधिकार नाहीये. एक साधी सरळ परीक्षा ही पास करू शकत नाही मी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय झालं ईश्वर? एक पेन्सिल आणि पेपर द्या. का? ते काही नाही, एक महत्वाची गोष्ट आठवली. असं? यासाठी की मी विसरेन, लिहून ठेवीन म्हणतो. धन्यवाद. आज वाटते मला 10वी 12वी परीक्षा पण मी पास करू शकत नाही. मला जगण्याचा काही अधिकार नाहीये.
पाचशे एक 489 आणि मग डायरेक्ट 504. मी एकटाच नाही, माझ्या पुढे आणि मागे बरेच मित्र आहेत. नदी, शरयू नदी, ऑनर्स. कमाल आहे, माहित नाही या लोकांना फर्स्ट क्लास कसं काय मिळतो ते. पाचशे एक सेकंड क्लास मध्ये खरंय. खरंय, पुढच्या वर्षी मी बीएच्या वर्गात बसणार. आता जर कोणी मला मूर्ख आणि बुद्धू म्हणून चिडवलं तर मी त्याचा जीव घेईन. माहिती आहे मी कोण आहे? महामंत्री. दरबानाला सांगा माझा घोडा घेऊन ये. मूर्ख कुठचा, घोड्याला महालाच्या जिन्यापर्यंत घेऊन ये. मार्गावरून बाजूला व्हा, राजकुमार येत आहे तो. कोणीही वाट अडवण्याचा प्रयत्न केला तर चिरडला जाईल तो. माझ्याजवळ 501 घोडे आहेत. 501 महामंत्री, हा घोडा काही कामाचा नाही आहे, दुसऱ्या घोड्याची व्यवस्था करा. हा घोडा ठीक आहे, फर्स्ट क्लास आहे. काय झालं, थंड पाण्याला घाबरला? पण तुला ही नदी पार करावीच लागेल, नाहीतर मी तुझ्या मालकाला 501 रुपये नाही देणार, समजला? या बाजूला या साहेब, या. पहा, तुम्ही सांगू शकता का की हा तुमचा मुलगा ईश्वरन आहे? Thank you.
आपण हा कोट ओळखता का? हो, हा माझ्या मुलाचा कोट आहे. हाच कोट घालून तो घरातून निघाला होता. ही चिठ्ठी कोटाच्या खिशात मिळाली होती. बाबा, जेव्हा तुम्हाला ही चिठ्ठी मिळेल तेव्हा मी शरयू तळ्यात पडलो असेल. हो, माझी चिंता करू नका. तुमची आणखी दोन मुलं आहेत, ते माझ्यासारखे बेकार नाहीत. Na na na.